तुमच्या मालकाच्या घरात तेजस आणि आदित्यमध्ये भांडणं कोण लावतंय, कोण काड्या घालतंय? म्हणून भारतीय जनता पक्षावर तोडा आणि राज्य करा असे फालतू आरोप करण्यापेक्षा पहिले स्वतःच्या कॅरेक्टर बघा. भाजपनं ठेवलेला सालगडी म्हणून भाजप आमदार नितेश राणे याला उद्धव साहेबावरती, आदित्य साहेबावरती, संजय राऊत साहेबावरती बोलल्याशिवाय त्याला दिल्ली शहराकडून किंवा फडणवीस साहेबाकडून यंदाच्या दिवाळीचा बोनस मिळणार नाही, त्याची दिवाळी साजरी होणार नाही म्हणून नितेश राणे यांनी संजय राऊतांनी आदित्य साहेब आणि तेजस ठाकरे साहेब यांच्यात भांडण लावलं असं म्हणून त्यांनी वाचाळवीरासारखं वक्तव्य केलं. परंतु या वाचाळवीर आमदार नितेश राणे यांना मला प्रश्न विचारायचा आहे. अरे बाबा, पहिलं तुझ्या घरातलं बघ, तुझ्यामुळं, तुझ्या अहंकारामुळं, तुझ्या मस्तीमुळं तुझा भाऊ निलेश राणे तुला कंटाळून राजकारणातून त्यांनी निवृत्ती घेतली. अरे तुझ्या असल्या वागण्यामुळं तुझं घर भांडण लागून पेटलंय, ती विजवायचा प्रयत्न कर, तू दुसऱ्याचं कशाला वाकून बघतो? कारण दुसऱ्याचं वाकून बघत असताना तुझं मागणं पूर्ण टराटरा फाटलेला आवाज यायला लागला, पण तरी देखील तुझी घाण वाकून बघायची सवय काय जात नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, उद्धव साहेबावरती, ठाकरे कुटुंबावरती बोलल्याशिवाय तुझी यंदाची दिवाळी साजरी होत नाही आणि दिल्ली शहर तुला खुश करणार नाही म्हणून तो असं बोलतोय ही समस्त महाराष्ट्राला माहीत आहे.